हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफायडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे बघा आपण मॉक टेस्ट घेतो आहे आणि त्या मॉक टेस्टमधले काही क्वेश्चन्स मी तुम्हाला पहिल्या मॉक टेस्टला तुम्हाला काय डाऊट आलं नाही मी कारण तेव्हा काय केलं होतं अशी काय होती इझी होती त्याची जी लेवल होती ती जरा इझी होती आणि त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की त्याच्यानंतरच्या पुढच्या मॉक मॉकटेस्टमध्ये मी थोडीशी लेवल वाढवणार आहे तर त्याच्यामध्ये मॉक टेस्ट तीन आणि चार नंबरच्या मॉकटेस्टमध्ये मुलांना काही डाऊट्स आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तसं कळवलंय सो आपण ते क्वेश्चन्स डिस्कस करूयात मॉक टेस्ट तिसऱ्या मॉकटेस्टमध्ये क्वेश्चन नंबर एट बघा ॲक्च्युली हे ॲसर्शन अँड रिजन अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जात नाहीत आता ॲक्च्युली ई टीला तर अजिबातच विचारले जात नाहीत नीटला विचारले जात होते आता ते नाहीत बट मी हा क्वेश्चन तरी पण का टाकला जरी पण विचारला जात नाही तरीसुद्धा टाकला कारण तुमचं जे ॲनालिसिस आहे तुम्ही किती अॅनालाइज करू शकता किती व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती डाउट्स येऊ शकतात हे फक्त मला चेक करायचं होतं म्हणून आणि म्हणून हा फक्त क्वेश्चन टाकलेला अशा टाईपचा क्वेश्चन येत नाही ठीक आहे मग बघूयात काय आहे अँसर द फॉलोईंग क्वेश्चन बाय चुझिंग द अप्रोप्रिएट ऑप्शन बरोबर एक नाही ॲसर्शन ए दिलं आहे आणि रिझन आर दिले आहे म्हणजे एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्याचं रिझन दिलं आहे मग काय एकतर हे सेंट काय विचारलं जातं बघा ए अँड आर बोथ आर ट्रू अँड आर इज अ एक्सप्लेनेशन ऑफ ए म्हणजे हे दोन्ही खरे आहेत आणि आर एचं कारण आहे हे दोन्ही खरे आहेत आर हे एचं ना कारण नाही आहे नॉट एक्सप्लेनेशन म्हणजे आर हे एचं रिझन नाही आहे किंवा मग देतात ए करेक्ट आर रॉंग त्याच्यानंतर ए रॉंग, आर करेक्ट असे ऑप्शन्स असतात ह्या चारपैकी ऑप्शन्स असतात म्हणजे सिम्पली दोन स्टेटमेंटचं तुम्हाला अॅनालिसिस करायचे आणि शोधायचे की खरंच हे ह्याचं कारण आहे का एक तर दोन्ही खरे आहेत का किंवा एक खोटं आहे एक खरं आहे असं बघायचं असतं ठीक आहे मग पहिलं असून बघूयात काय दिलं आहे डी एन ए फ्रॅगमेंट्स वूड नॉट बी एबल टू मल्टिप्लाय अनलेस अँड अन्टील इट गेट्स इंटिग्रेटेड इन टू द जिनोम ऑफ रेसिपियंट म्हणजे काय डी एन ए फ्रॅगमेंट जे आपल्याला इन्सर्ट करायचे जे आतमध्ये पाठवायचे रेसिपियंट म्हणजे काय जो रिसिव्ह करणार आहे जे आपले काय असणार आहे टार्गेट ॲनिमल किंवा टार्गेट प्लांट किंवा टार्गेट ऑरगॅनिझम असणार आहे जो रेसिपियंट त्याच्या जीनोआर आपल्याला जे डी एन ए फ्रॅगमेंट पाठवायचा आहे जो डिझायर्ड जीन पाठवायचा आहे तो इन्सर्ट झाला पाहिजे बरोबर की नाही मग तो इन्सर्ट होण्यासाठी मग कधी सांगितले कधीपर्यंत इन्सर्ट होत नाही किंवा कधीपर्यंत तो मल्टिप्लाय होत नाही बघा मल्टिप्लाय आहे वुड नॉट बी एबल टू मल्टिप्लाय कधीपर्यंत मल्टिप्लाय होत नाही जो अगोदर काय पाहिजे तिथं गेला पाहिजे बरोबर की नाही मग बघा काय आहे रेसिपीएंट सेल्स पजेस स्पेसिफिक सिक्वेन्सेस आता साधी गोष्ट आहे समजा आपण हे रेसिपीएंट सेल किंवा जो काही रिसिव्ह करणार ऑर्गॅनिझम त्याचा हा काय आहे पर्टिक्युलर असा डीएनए आणि त्याचा सिक्वेन्स आहे बरोबर की नाही आणि हा आपला समजा फ्रॅगमेंट डीएनए आहे जो आपण काय केला आहे पाठवलाय समजा इथं ए टी जी ए टी आणि सी आहे असं समजा ठीक आहे तर मला सांगा याला कोण पेअर होऊ शकतं ॲडिनिनला थायमिन होणार थायमिनला ॲडिनिन होणार आणि सायटोसिनला गॉनिन होणार म्हणजे हा पर्टिक्युलर एक स्पेसिफिक सिक्वेन्स आहे रेसिपीएंट सेलचा तो आणि हा अँडलेस अँड अंटील इट गेट्स इंटिग्रेटेड इन टू द जिनो म्हणजे हे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे हे कॉम्प्लिमेंटरी पेअर मॅच व्हायला पाहिजे तरच काय होणार आहे तो मल्टिप्लाय करणार आहे लक्षात घ्या ह्याला हा मॅचच नाही झाला हा याच्यामध्ये इंटिग्रेशनच नाही झालं याचं तर मल्टिप्लिकेशनचा काय प्रश्न येतो का नाही म्हणून हे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे मग कसं इंटिग्रेशन करणे याच्यामध्ये पर्टिक्युलर काय असणार आहेत स्पेसिफिक सिक्वेन्स जो याचा आणि याचा कसा असेल कॉम्प्लिमेंटरी पेअर फॉर्म करेल असा सिक्वेन्स असतो तरच काय होत असतं हे मल्टिप्लाय होत असतं म्हणजे एक लक्षात घ्या ए तर सेंटेन्स बरोबर आहे म्हणजे ए सुद्धा बरोबर आहे रिझन सुद्धा बरोबर आहे मग बघा ए अँड आर बोथ आर ट्रू ऑबियसली ट्रू आहेत अँड आर इज अ एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे करे, का रे का हे असं कधी होणार आहे कारण याच्यावरती स्पेसिफिक सिक्वेन्स असतो आर हे काय आहे एचं एक्सप्लेनेशन आहे तर अँसर तुमचा ए करेक्ट होता आय होप हा तुमचा डाऊट व्यवस्थित क्लिअर झाला असेल नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊयात जो त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा मुलांना डाऊट आहे नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा त्याच पॉईंटमधला आहे किंवा तसंच आहे बघा टेस्ट तिस तिसऱ्या मॉक मॉकटेस्टमधला पंचवीसावा क्वेश्चन आहे बघा अ डायकॉटलिनस प्लांट्स फॉर्म्स क्राऊन गॉल व्हेन डायकॉट मध्ये क्राऊन गॉल गॉल म्हणजे काय असतं रे बाळनं हे व्यवस्थित लक्षात ठेवा मी टॉपिक शिकवताना हे व्यवस्थित घेतलं होतं गॉल म्हणजे ट्युमर आहे टी आय असतो काय असतो ट्युमर इंड्युसिंग काय असतो त्याच्यामध्ये जीन असतो ट्युमर इंड्युसिंग जीन किंवा टी आय प्लाझ्मी म्हणतात ट्युमर इंड्युसिंग ठीक आहे मग ॲग्रो बॅक्टेरियम टू मे फेसिन्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द प्लांट हे बॅक्टेरियम प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने कधी ट्यूमर तयार होईल का क्राउन गॉल म्हणजे ती जी गाठ आहे ती तयार होणार आहे का अजिबात नाहीये अॅग्रो बॅक्टेरियम रायझोजिन्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ प्लांट मग बघा इथं फक्त फेसिंग अॅग्रो बॅक्टेरियनचं दिल्यानं रायझोजीन्स फक्त कॉन्टॅक्टनी होत नाही आणि प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये अजिबात होत नाही जीन जरी कॉन्टॅक्टमध्ये आले तरी सुद्धा होणार नाही ते इंटिग्रेटेड व्हायला पाहिजेत आत्ताच आपण याच्या अगोदरच्या क्वेश्चन बघितलं क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे ते इंटिग्रेट व्हायला पाहिजे इंटिग्रेशन तयार व्हायला पाहिजे त्यांचं अ स्पेसिफिक पार्ट ऑफ डीएनए फ्रॉम अ टी आय प्लाझ्मिट गेट्स इंटिग्रेटेड विथ द प्लांट क्रोमोझोम ऑब्विस आहे की इंटिग्रेटेड व्हायला पाहिजे ते आणि कुठला टी आय प्लाझ्मेट म्हणजे त्या पर्टिक्युलर डीएनएचा स्पेसिफिक पार्ट ऑफ डीएनए फ्रॉम टी आय म्हणजे ह्या टी आय आपण इथं बघितलं जो ट्यूमर इंड्यूस करतोय गॉल फॉर्म करतोय ती गाठ तयार करणार आहे तो प्लाझ्मिट काय व्हायला पाहिजे प्लांटच्या क्रोमोझोममध्ये फक्त कॉन्टॅक्टमध्ये नाही यायला पाहिजे इंटिग्रेटेड व्हायला पाहिजे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे दोघांचे कॉम्प्लिमेंटरी पेअर मॅच व्हायला पाहिजे तर आणि तरच ते काय करणार आहे त्याचा इफेक्ट दाखवणार आहे आणि इफेक्ट काय आहे क्राउन गॉल फॉर्मेशन आहे बघा म्हणजे ॲन्सर तर तुम्हाला कळालं डाऊट तर क्लिअर झाला स्पेसिफिक पार्ट ऑफ डी एन ए फ्रॉम द आर आय प्लाझमेल हे आर आय प्लाझमेल असा काही प्रकार असतो का नाही तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा हे आन्सर असं आहे बघा हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत थोडासा विचार करायचा आहे बाळांनो आता ह्याच्यामध्ये हा की वर्ड आहे आन्सरमधला हा की वर्ड आहे बरोबर की नाही मग हे शोधलं एकदा का हे शोधलं आता याच्यात आहे कॉन्टॅक्टमध्ये आलं की होणार नाही कॉन्टॅक्टमध्ये आलं की होणार नाही इथं आर आय ह्याच्यामुळं एवढ्या एका एका शब्दांमुळे हे सेंटेन्स चुकलेत आणि या एका शब्दामुळं टी आय प्लाझमिड आणि इंटिग्रेटेड एवढ्या एका शब्दामुळं हे तुमचं आन्सर बरोबर आहे हे शोधायला शिका बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन खूप 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 महत्त्वाचा आहे या टाईपचा क्वेश्चन अति महत्त्वाचा आहे आणि या टाईपचे क्वेश्चन्स आपण घेतलेत असाच क्वेश्चन घेतला आहे फक्त थोडंसं वर्ड फिरवला आहे मी जस्ट थोडंसं फिरवला आहे एकदम किंचित सिट्रिक तिथं वापरली आणि केलं आहे अदरवाईज हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला तसाच आहे सिम्पल छोटंसं मॉडिफिकेशन केलं आहे चौथ्या मॉकटेस्टमधला एकविसावा क्वेश्चन आहे बघा डायहायब्रिड क्रॉसवरचा आहे बरोबर की नाही वेन यल्लो राऊंड हेट्रोसा पी प्लांट्स आर सेल्फ फर्टिलाइज दिक्वेन्सी ऑफ ऑकोरन्स ऑफ कॅपिटल बाय कॅपिटल बाय कॅपिटल आर स्मॉल आर जिनोटाईप अमॉंग द फॉलोइंग ऑफ स्प्रिंग इज लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी डायहायब्रिड क्रॉस मी घेतलेला नसेल बघितला त्यांनी परत एकदा बघा बाळांनो का बघा माझ्या व्ह्यूज वाढण्यासाठी अजिबात बघू नका तुम्ही याच्यासाठी बघा कारण त्या व्हिडिओमध्ये सगळे बेसिक्स क्लिअर केलेत मी सगळ्या गोष्टी अगदी गॅमेट्स कसे पडायचे इथंपासून सगळं त्याच्यामध्ये घेतलंय सो ज्यांनी बघितला नसेल जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी परत एकदा तो व्हिडिओ बघा ठीक आहे मग आता आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करूयात काय आहे हा क्वेश्चन ते काय सांगितलं येलो राऊंड हेटरोज आहे गस बघा येलो आणि हेटरोज आहे गस एक कॅपिटल एक स्मॉल राऊंड आहे गस हा झाला येलो राऊंड हेटर आहे गस कारण एक कॅपिटल आणि दुसरं स्मॉल म्हणजे एक रेसिसी एक डॉमिनंट आहे याला आपण हेटरोझायगस म्हणतोय बरोबर की नाही असं होमोझायगस झायगस दिले का त्यांनी नाही आहे हेटरोझायग्स दिले बरोबर याचं सेल्फ फर्टिलाईज केलं म्हणजे याचाच क्रॉस याच्याबरोबरच केला सेल्फ फर्टिलायझेशन सेल्फिंग याच्या सगळ्याचे टर्मिनॉलॉजीज मिनिंग्स मी त्या लेक्चरमध्ये दिले सो ते लेक्चर परत एकदा बघा ठीक आहे मग आता याच्यामध्ये साधी गोष्ट आहे मला सांगा हे काय आहे रे तुमचं य फोन या वन आहे हे कशाचं डाय हायब्रिड क्रॉसचं हे वन मिळाले आणि याच्या गॅमेट्स तुम्हाला माहिती आहेत कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर हे तुमचे गॅमेट्स आहेत मला सांगा हे इकडं आणि इकडं सेम लिहिले तर हे काय होतं रे डाय हायब्रिड क्रॉसचा तुमचा काय होतो हा चार चार्ट तयार होतोय काय आहे तुमचा डाय हायब्रिड क्रॉसचा चार्ट तयार होतो आहे आणि याच्यामधलं काय विचारलं आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑकरन्स ऑफ कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर मग मला सांगा आता मी इथं काही लिहित बसणार नाही तुम्हाला हा चार्ट सगळ्यांना माहिती आहे वन वन ॲज टू टू ॲज टू टू ॲज टू फोर बरोबर ॲज टू वन ॲज टू टू ॲज टू वन ॲज टू टू ॲज टू वन म्हणजे तुम्ही काय म्हणता बारा ॲक्च्युली तर चार यायला पाहिजे बारा चोवीस बारा बारा एक बरोबर एक नाही हे सगळं म्हणता मग याच्या सगळ्याचे माहिती आहेत इथं काय असणार आहे कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर इकडे स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर हे सगळं बाकीचं करा विचारलं आहे काय तुम्हाला कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि हे दुसरंच आहे बरोबर नाही याची फ्रिक्वेन्सी मग मला सांगायची किती आली हे सगळे सोळा आहेत बरोबर मग सोळामधले हे किती आहेत दोन मग टू बाय सिक्स्टीन कुठं आहे ऑप्शन नंबर सी तुमचा काय आहे टू बाय सिक्स्टीन हे विचारलं आहे बाळानो म्हणजे सिम्पली काय विचारलेले डाय हायब्रिड विचार क्रॉसमधले मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये ले सांगितलेलं हे सगळे पाठ करायचे ट्रू ट्रूहेट्रोझायगस हे असतात हे बाकीचं सगळं काय करायचं पाठ करायचं किती कॅपिटल किती स्मॉलवालं आणि त्याच्यावरचाच प्रश्न आहे फक्त मी इथं काय वापरलं आहे डाय हॅब क्रॉस्टी मी काय केलं याचं सेल्फिंग एवढा या शब्द वापरला मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे याला म्हणतात ऍप्लिकेशन बेस्ट क्वेश्चन बाकी काही सुद्धा नसतं सो so, कळालं असेल मला वाटतं हा डाऊटसुद्धा तुमचा व्यवस्थित क्लिअर झाला असेल बायोलॉजीबद्दल काहीही डाऊट असेल मॉक टेस्टबद्दल असू द्यात एखाद्या टॉपिकबद्दल असू द्यात मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी नक्की तुमचा डाऊट क्लिअर करेन आणि बायलॉजी मॅग्निफाईडवरचे जर व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित समजत असतील तर बायलॉजी मॅग्नीफाईडला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा ज्यांना तुम्ही शेअर कराल त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू फ्रेंड्स